राज्यनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर शुक्रवारी सायंकाळी करवीर तालुक्यातील निगवे गावच्या आदर स्पोर्ट्स असोसिएशननं फ्रेंडशिप हे नाटक सादर केलं या नाटकानं ना राज्यनाट्य स्पर्धेचा समारोप झाला स्पर्धेतील शेवटचं नाटक म्हणावं तितकं परिणामकारक झालं नाही राजेंद्र पोळ लिखित आणि कीर्ती कुमार पाटील दिग्दर्शित फ्रेंडशिप नाटकातून निरपेक्ष मैत्रीचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला पण एकूणच लिखाणासह सादरीकरण अत्यंत बाळबोध होतं स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर शुक्रवारी सायंकाळी निगवेगावच्या आदर्श स्पोर्ट्स असोसिएशननं फ्रेंडशिप हे नाटक सादर केलं लेखक राजेंद्र पोळ यांना जो विचार मांडायचा होता तो खूप उशिरा लक्षात येतो किशोर वयातील टिपिकल भावनेपेक्षा निरपेक्ष आणि निखळ मैत्री आयुष्यात महत्त्वाची असते हा संदेश या नाटकातून देण्याचा प्रयत्न केलाय निरपेक्ष मैत्री आणि जिव्हाळे यांचं दर्शन घडवणाऱ्या अनेक प्रसंगातून पुनरावृत्तीपणा वाटला रंगमंचावरील पात्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना गड़ना आणि त्याचे पडसाद व्यक्त करताना पात्रांचे संवाद एका संथ सादर झाले अनपेक्षित नाट्य प्रसंगाला कलाटणी खटकेदार संवाद उत्तम साहित्यिक मूल्य असं काही नसल्यानं मुळात नाटकाची संहिता प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात कमी पडली यश आणि कविता ही दोन पात्र नाटकात महत्वाची आहेत त्यापैकी यशची भूमिका दिग्दर्शक कीर्तिकुमार तानाजी पाटील यांनी केली तर कविताची भूमिका ज्योती कळके यांनी केली दोघांचाही अभिनय सुद्धा खूप प्रभावी वाटला नाही तरी ज्योती कळके यांचा रंगमंचावरील सहज वावर चांगला होता पण त्यांची संवाद फेक त्या मानानं खूपच कच्ची होती श्यामच्या भूमिकेतील शुभम कळके यांचीही छाप पडली नाही नेपथ्य मोजकच होतं पण त्यामुळे नाटकाला किंवा पात्रांच्या वावरण्याला फार काही उपयोग झाला नाही प्रकाश योजना आणि पार्श्वसंगीत ठीकठाक होतं मुळात संहितेपासून सादरीकरणापर्यंत अनेक गोष्टींवर लक्ष देण्याची गरज जाणवली एकूणच राज्य नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रावर अठ्ठावीस नाटकं सादर झाली त्यातील शेवटचं नाटक फ्रेंडशिप सोसो झालं